बिंदास। औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा घाटात एक विचित्र अपघात झालाय। अजिंठा येथे कापसाने भरलेला ट्रक टेम्पो आणि सिमेंटने भरलेला ट्रक मक्याने भरलेला ट्रक यांची समोरासमोर एकमेकांना भिडल्याने घाटात कापसाचा भरलेला टेम्पो पलटी झाला। यात चालक किरकोळ जखमी झाला आहे। चालकाचे नाव संतोष आहे। तर हा टेम्पो हादायेतून कापूस भरून जामनेर येथे जात होता। अपघातामुळे सुमारे 5 ते 6 किलोमीटरपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती। वाहतूक सुरळीत करताना अजिंठा व फरदापूर पोलिसाची मोठी दमछाक उडाली। या ट्रॅफिकमुळे हजारो वाहनांची रेलचेल थांबली होती। परिवहन मंडळाच्या अनेक बसेस अडकल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले। उंच टेकडीवर असलेल्या घाटामध्ये दुपारच्या प्रहरी कडकडत्या उन्हाच्या तीव्रतेने दहाकतेने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले। काहींनी वाहनाच्या बाहेर पडून झाडाच्या सावलीचा आधार घेताना दिसत होते, तर लहान बालकांचे उन्हामुळे प्रचंड हाल झाले। लांबलचक असलेल्या वाहनांचे दोन भाग करून त्यातील कापसाने भरलेला टेम्पो रस्त्याच्या बाजूला केल्यानंतर हळूहळू वाहतूक सुरळीत करण्यात आली। दुपारी 1 वाजेपर्यंत वाहतूक सावरण्याचे काम सुरू होते। पिकअपसाठी दुचाकांची मोठी वर्दळ होती। अजिंठा ते फरदापूरपर्यंत संपूर्ण घाटात वाहतुकीची कोंडी झाली होती। वाहने बराच वेळ थांबत असल्यामुळे जवळपासचे नातेवाईक मित्र कंपनीला या वर्दळीतून निघण्यासाठी बोलाविले होते। या ट्रॅफिकमध्ये दुचाकीशिवाय कोणताच पर्याय नसल्याने मोटरसायकलींची मोठी वर्दळ होती। जगप्रसिद्ध अजिंठा लेणी तसेच या औरंगाबाद ऐतिहासिक जिल्हा असल्याने येथे दररोज देशी विदेशी पर्यटकांची ये जा असते। त्या वाहतूक कोंडीचा फटका देखील विदेशी पर्यटकांना बसला आहे। यावेळी अजिंठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण आहेर, हेमराज मेरी, कृष्णा ठाकरे, विकास चौधरी यांना चांगलीच कसरत करावी लागली। अजिंठा पोलीस स्टेशनच्या सहाय्याने संपूर्ण ट्रॅफिक काढण्यात आली आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली। टीम एमएच बिंदास करिता, प्रतिनिधी असलम पठाण, अजिंठा, औरंगाबाद।